राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे त्यांच्या अटकेबाबत राजकीय वर्तुळात उदाहरण आलं आहे मात्र ईडीने प्रथम दर्शनी तपासात निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना ही अटक केली असून त्यांची ही अटक कायदेशीर कि बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असून न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली आहे जळगावात पत्रकारांशी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम बोलत होते यावेळी निकम यांनी मलिक यांच्या अटकेनंतरच्या न्यायालयीन प्रक्रिया कशी असेल याबाबतही माहिती दिली मलिक यांच्या विरोधात ईडीने दर्शनी पुरावा गोळा केला आहे तो सबळ आहे का तसेच मलिक यांच्याकडून काही बाबींवर समाधानकारक खुलासा न आल्याने याच्या आधारावर मलिक यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून होऊ शकते तसेच कुठलाच पुरावा नसताना मलिक यांच्यावर कारवाई केल्याबाबत तसेच थेट तसा पुरावा नसतानाही राजकीय खेळीतून ही कारवाई केल्याचं मलिक यांच्या वकिलांकडून न्यायालयात सिद्ध करण्यात आले ते न्यायालयीन कोठडी मागतील व त्यानंतर मलिक यांना जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या कलम पन्नासनुसार प्रथम समन्स पाठवावा लागतो नंतर त्याचा जबाब घेण्यात येतो त्यानुसार ईडीने कारवाई केली आहे का सबळ पुरावा असला तरच ईडी अटक करते त्यामुळे ज्या पुराव्याच्या आधारावर मलिक यांना अटक झाली तो पुरावा किती सबळ आहे हे न्यायालयात स्पष्ट होईल सध्या ही कारवाई कायदेशीर व बेकायदेशीर अशी चर्चा रंगत असल्या तरी न्यायालयात काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे असल्याचेही यावेळी ऍडव्होकेट निकम म्हणाले मरिकांची ईडीने जी अटक केली यामागे वेगवेगळ्या वे कारणांची चर्चा होत आहे परंतु आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे कारण बाहेर प्रदर्शित केलेलं आहे त्यावरून असं दिसतंय की एका मालमत्तेच्या खरेदीच्या प्रकरणावरून काही बाबतीचा खुलासा त्यांच्याकडून न आल्याने त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे उलट पक्षी मलिकांकडून असा आरोप केला गेला की त्यांच्या विरुद्धची कारवाई सुडबुद्धीची आहे आणि केवळ प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याचा दुरुपयोग केला आहे अटक केल्यानंतर कायदेशीर जी प्रक्रिया आहे जे ईडीची कस्टडी मिळावी का न मिळावी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी जो पुरावा गोळा केला आहे हा सकृत दर्शनी तेवढा सबळ आहे का ईडीच्या अधिकाऱ्यांचं यावरती भाष्य असू शकतं की त्यांना ईडीची कस्टडी मिळावी कारण काही बाबतीतचा खुलासा त्यांच्याकडून समाधानकारक आला नाही याउलट जर असं न्यायालयात संशयितांच्या वतीने सिद्ध करण्यात आलं की कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना राजकीय खेळी म्हणून त्यांची अटक आहे नंबर दोन त्यांच्याविरुद्ध कुठलाही तसा डायरेक्ट पुरावा नाही आणि म्हणून ही अटकच बेकायदेशीर आहे त्यामुळे मॅजिस्ट्रेट कस्टडीत मिळाली आणि जर मॅजिस्ट्रेट कस्टडीत मिळाली तर त्यांना जामिनाचा मार्ग खुलावू शकतो प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या कलम पन्नासनुसार ज्या संशयाचा जबाब घ्यायचा असतो त्याला प्रथम समन्स पाठवावं लागतं आणि नंतर त्याचा जबाब घेण्यात येतो मलिकांच्या बाबतीत अशा प्रकारची कारवाई ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली होती का नाही नंबर एक हा प्रश्न नंबर दोन केल्यानुसार मलिकांनी सहकार्य केलं का नाही हा दुसरा प्रश्न आणि ज्या वेळेला एखाद्या ड्रॅक्युनल कायद्याखाली जेव्हा एखाद्या संशयताला अटक होते त्यावेळेला सकृतदर्शनी पुरावा त्यांच्या जवळ तपास यंत्रक असतो आणि त्या बाबतीत त्यांनी होमवर्क केलेलं असतं आणि हा पुरावा किती सक्षम आहे किती सबळ पुरावा सकृतदर्शनी आहे याबद्दलच न्यायालयातच ही बाब स्पष्ट होईल परंतु सध्या मात्र ईडीची कारवाई ही कायदेशीर का बेकायदेशीर आहे यावरती चर्चा रंगतायत न्यायालय काय यावरती भूमिका घेतं हे बघणं मोठं उत्सुकतेचं ठरतं